वयाने ज्येष्ठ. आज महाराष्ट्राच्या राजकारणात वयाने जर सगळ्यात ज्येष्ठ कोण असेल तर पवारसाहेब आहेत. पवारसाहेब त्या व्यासपीठावरती होते, नितीन गडकरी होते त्या व्यासपीठावरती. ही सगळी म्हणजे ज्येष्ठ लोक आहेत ना. किंवा जे काय म्हणतात, जे रस्त्यावर उतरलेत किंवा जे ज्यांनी संपूर्ण जनला राग आला आहे ह्या संपूर्ण अवमानकारक शब्द जे वक्तव्याचा, हा सामान्य लोकांना आला आहे. त्या त्या पक्षाचे जे कोण ज्यांनी आहेत, प्रत्येकजण सामाजिक आणि राजकीय ह्याला सुरुवात करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा एक प्रतिकृती किंवा एक पुतळा तिथं व्यासपीठावर ते असतो, त्याला हार घालणं हे ठीक आहे का? त्यांचे ज्यांच्यावरती जेव्हा असं जेव्हा अहंकार जेव्हा वक्तव्य केलं जातं किंवा हे बाकीचं संपूर्ण लिखाण केलं जातं सिनेमाच्या माध्यमातून, ज्यावेळेस तुम्ही ते सेन्सर बोर्ड ज्याला म्हणतो आपण, त्यातनं व्यवस्थित सेन्सर होत नाही, त्यावेळेस का तो म्हणजे का सगळे मुख घेऊन गप असतात हे लोक? कुठे गेलं मग त्यांचा शिवाजी महाराजांबद्दल प्रेम? आणि ज्यावेळेस खोशानेंनी जे वक्तव्य केलं, आज सगळ्यात मोठं म्हणजे ज्येष्ठ म्हणण्यापेक्षा मोठं म्हणण्यापेक्षा ज्येष्ठ, वयाने ज्येष्ठ. आज महाराष्ट्राच्या राजकारणात वयाने जर सगळ्यात ज्येष्ठ कोण असेल तर पवारसाहेब आहेत. पवारसाहेब त्या व्यासपीठावरती होते, नितीन गडकरी होते त्या व्यासपीठावरती. ही सगळी म्हणजे ज्येष्ठ लोक आहेत. ज्यावेळेस असं जेव्हा वक्तव्य होतं, निदान त्याचं कुठंतरी त्यांच्या भाषणात त्यांनी उल्लेख करायला हवा होता, का केला नाही मला माहीत नाही. मी काय त्या खोशारीचं काय मी काय विरोधात नाही, त्या खोशारीच्या विरोधात नाही आहे, त्या प्रवृत्तीच्या विरोधात आहे. आणि अशी प्रवृत्ती जर त्याच्यात जर वाढ व्हायला लागली तर तुम्हाला सांगतो ना, विकृती ह्या देशामध्ये पसरल्या मुळातच आता अशा वक्तव्यांमुळं विकृतीचं आता वाढायला लागली आहे. ही जर जास्त वाढली तर काय बघणार मला सांगा, काय चाललं आहे देशामध्ये? स्त्रियांचा सन्मान काय सन्मान, ओ गॉड मॅन, सन्मान त्या काळात कधी कोणी सन्मान केला जात होता, आज काय 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 बघतो? एवढे तुकडे केले, हे केलं, किती वाईट राग येतो, राग. आणि मग त्याच्यावरती कठोर कारवाई होणं गरजेचं आहे. ज्या ज्या महापुरुषांच्या बद्दल कोणी असू दे, ज्यांनी आयुष्य वेचलंय त्यांचं ह्या संपूर्ण कुठल्याही चळवळीसाठी, त्यांचं पण योगदान आहे. ह्या संपूर्ण सगळ्यांचं करता यांचा अवमान होऊ नये ह्याकरता आज ही पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. ह्या संपूर्ण जेवढे योद्धे होते त्यांच्या धर्मस्थळात जे का असतील, त्यांचं मोठमोठे जरी असले ते त्यांचं प्रतिमा किंवा त्यांची हे स्टॅच्यू किंवा हे कुठं आपल्याला त्यांच्या त्या त्या धर्मस्थळात पाहायला मिळत नाही. एकमेव छत्रपती शिवाजी महाराज आहेत, जे त्यांची फोटो किंवा त्यांचं प्रतिकृती किंवा स्टॅच्यू हे त्या ह्याच्यात आपल्या देवघरात आपण ठेवतो का? तर एक भावना आहे, एक श्रद्धा आहे. आणि त्यामुळं ही संपूर्ण जी आज पत्रकार परिषद घेतली, मी बोलवली, आपण सगळे आलात, त्याचं कारणच मुळात आहे की ह्या पुढं, ह्या अगोदर सुद्धा निषेध अनेकांनी केले पण ह्या पुढं अवमान करायचा कोणी प्रयत्न केला अशी प्रवृत्ती जरी त्यांनी कुठल्या व्यक्तींनी विचार जरी केला तर त्याला नेस्तनाभूत करण्याचा हा आम्ही निर्धार केलेला आहे. ठेचून काढली पाहिजे, काय करावं लागेल ते आम्ही करणार आहोत. आणि त्यामुळं आजची त्याच 28 तारखेला त्याचा पुढचं वाटचाल काय असणार आहे त्याच्या संदर्भात पुन्हा आपली भेट होईलच. आज ह्या प्रसंगी फार बोलणं उचित ठरणार नाही. त्या त्या टप्प्यात आल्यानंतर वेगवेगळ्या हे त्याला हटवलं गेलंच पाहिजे. ते प्रवक्ता जो आहे तो
त्रिवेडी त्याची हाकलपट्टी तर केलीच पाहिजे. आज मला सांगा की नरेंद्र मोदींनी रायगडावर येऊन संपूर्ण दर्शन घेऊन शिवाजी महाराजांना अभिवादन करून हे सुरुवात ते तरी त्यांनी तरी त्या थोडं त्यांनी विचार केला पाहिजे.